नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीनो एमपीएससी क्रॅक किट आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सी डी पी ओची लवकरच येईल तर अभ्यास चालू ठेवा आता तुमच्यापैकी जे विद्यार्थी राज्यसेवा देत तर थोडंसं डिफिकल्ट आहे राज्यसेवेचा अभ्यास करणं आणि प्लस सीडीपीओ चा वगैरे अभ्यास करणं पण दोन वर्ष झालं एक्झाम झालं नाही सो आपल्याला ते मॅनेज करावं लागणार आहे तर मानसशास्त्राचे आपण दोन चाप्टर कंप्लीट केले होते तिसरा जो चॅप्टर आहे स्व सेल्फ तर त्या चॅप्टरमधून इतके क्वेश्चन येत नाहीत आणि तो चॅप्टर मला इतका काही इम्पॉर्टंट वाटत नाही त्याच्यामुळे आपण तो चॅप्टर स्किप करतोय जर तुम्हाला असं वाटलं तर आपण शेवटी घेऊया तो चॅप्टर ठीक आहे पण जे इम्पॉर्टंट आहे ते चॅप्टर आपण आधी घेतोय हे लक्षात ठेवा ओके चला तर चॅप्टर आपण स्टार्ट करतोय मानवी विकास व्हेरी 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 इम्पॉर्टंट चाप्टर ओके सीडी पी पोस्ट गॅजेटेड पोस्ट आहे लक्षात ठेवा खूप चांगली पोस्ट आहे जर तुम्ही करत असाल सी डी पी ओ तर जीव जान लावून अभ्यास करा पोस्ट निघते एकच एक्झाम असते आय थिंक निगेटिव्ह uh, मार्किंग तुम्हाला असते आणि इंटरव्ह्यू पण असतो ठीक आहे तर पोस्ट चांगली आहे फक्त तयारी जोरात करा मानवी विकास मानसशास्त्राचा हा चौथा टॉपिक आहे याच्यामध्ये आपल्याला मानवी विकासाची संकल्पना विकासाची वैशिष्ट्ये विकासाच्या समांतर संकल्पना वाढ विकास आणि परिवर्तन बघा हा भाग खूप जास्त विचारला जातो मध्ये म्हणून आपण स्व सेल्फ नावाचा जो टॉपिक आहे तो आपण स्किप केला ठीक आहे जन्मपूर्व अवस्था आणि जन्मानंतरच्या अवस्था विकासाच्या अवस्थेमध्ये आपल्याला हे सगळं समजून घ्यायचंय ओके क्लिअर चला तर बघा आता इथं तुम्हाला विकासाची व्याख्या एक्झाममध्ये विचारतात वैशिष्ट्य विचारतात या टॉपिक मधून बरेच क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात मी तुम्हाला सांगेन याच्यामधून काय काय करायचं ते बघा तुम्हाला विकासाची वैशिष्ट्य दिलीत ओके विकासाची वैशिष्ट्य पहिल्यांदा मी तुम्हाला वैशिष्ट्य सांगते आणि नंतर मी वैशिष्ट्य एक्सप्लेन करते पहिलं वैशिष्ट्य आहे विकासामध्ये विशिष्ट आकृतीबंध असतो दुसरं वैशिष्ट्य आहे विशिष्ट विकास दिशेने विकास विशिष्ट दिशेने दिसून येतो याच्यामध्ये ये तुम्हाला शीर्ष दिशा म्हणजे दोन तत्व सांगितले तुम्हाला याच्यामध्ये दुसरं आहे समीप दुरस्त ओके तिसरं वैशिष्ट्य आहे विकासामध्ये सातत्य आढळतं आता हे मी तुम्हाला आधी का सांगते कधी कधी ऑप्शन मध्ये तुम्हाला फक्त विकासाची वैशिष्ट्ये विचारतील कधी कधी तुम्हाला विकासाच्या वैशिष्ट्यावरती इन डिटेल क्वेश्चन येऊ शकतो तर समजून घ्या दोन्ही प्रकारे क्वेश्चन येऊ शकतात विकास हा सामान्याकडून विशिष्टाकडे असतो व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारलेले पण आहे ठीक आहे विकासामध्ये व्यक्ती भिन्नता आढळते बरोबर आहे प्रत्येक माणसाचा विकास, विकास वेगवेगळा असतो हो की नाही सिंपल आहे की नाही फक्त तुम्हाला सोप्या भाषेत समजून देता आलं पाहिजे विकासाचा जो वेग आहे प्रत्येक अवयवाचा भिन्न दिसून येतो विकास एकात्मतेकडे नेतो विक वर्तन समस्या काही अवस्थेत अपेक्षित असतात विकासाच तुम्ही पूर्वकथन करू शकता बालकाचा विकास हा सर्वसमावेशक विकास असतो आता तुम्हाला काय करायचंय जेव्हा हा चॅप्टर आपला कंप्लीट होईल तुम्हाला सगळं समजेल तेव्हा तुम्ही एका पेजवरती विकासाची वैशिष्ट्ये लिहून घ्या ठीक आहे आता पहिलं वैशिष्ट्य आपण बघू की विकासामध्ये विशिष्ट आकृती बंद असतो आता विशिष्ट आकृती बंद असतो म्हणजे नक्की काय मानव आणि मानवेतर प्राण्यांमध्ये विकासाची गती मर्यादा दिशा याबाबत या ठराविक आकृतिबंद आढळून येतो प्रत्येक जीव आपल्यासारखे वैशिष्ट्य असलेला जीव तयार करतो बरोबर मानव मानवासारखा जीव तयार करतो बरोबर याच्यामध्ये जन्मपूर्व आणि जन्मोत्तर अवस्थेमध्ये विशिष्ट आकृतीबंध आढळून येतो उदाहरणार्थ आपण बाळाचं एक्झाम्पल घेतलं बघा ए नावाचं बाळ आहे बी नावाचं बाळ आहे प्रत्येक बाळ सुरुवातीला एका बाजूला वळणं पुन्हा रांगणं पुन्हा उभं राहणं का असं होईल ए नावाचं बाळ रांगेल तर बी नावाचं बाळ पहिल्यांदा उभे राहील असं नाही तर एक आकृती बंद आहे रांगणं उभं राहणं चालणं तर हा आकृती बंद आहे हा आकृती बंद तुम्हाला प्रत्येकामध्ये दिसून येणार आहे लक्षात घ्या मानव आणि मानवेतर प्राण्यांमध्ये तसाच वर्तनामध्ये देखील निश्चित आकृती दिसून येतो उदाहरणार्थ आता वर्तनामधला म्हणजे कोणता भाषेच्या विकासामध्ये सुरुवातीला एखाद बालक अर्थही शब्द बोलत बरोबर बडबडणं नंतर विशिष्ट शब्द बनवायला शिकतं बालक आणि नंतर बोलायला शिकतं ओके याच्यामध्ये असं नाही की एखादा बालक जन्मल्यानंतर लगेच वाक्य बोलायला शकतं असं असतं का, का? नाही तर हा आकृती बंद तुम्हाला तो विकास तुमचा कुठलाही विकास असू द्या भले तो तुमचा भाषेचा विकास असू दे किंवा बालकांमधला विकास असू दे वर्तनामधला असू दे त्याच्यामध्ये तुम्हाला एक विशिष्ट आकृती बंद असतो त्याच्यावरून लक्षात काय ठेवायचं आपल्याला की स्टेप बाय स्टेप विकास होतो एकदम सोप्या शब्दात लिया? विकास विशिष्ट दिशेने दिसून येतो बघा जन्मपूर्व आणि जन्मोत्तर अवस्थेमध्ये होताना आढळतो वरती पण आपण बघितलंय जन्मपूर्वी सुद्धा विकास होतो जन्मानंतर पण विकास होतो याच्यामध्ये तुम्हाला दोन तत्व आठवतात येतात कोणती शीर्ष ओके तर शीर्ष पुच्छ सोपं आहे शीर्ष तत्वानुसार विकास कार्य प्रथम डोक्याच्या ठिकाणी होते उदाहरणार्थ जेव्हा एखादा बाळ जेव्हा एखादी गर्भवती स्त्री एक्झाम्पल घ्या जेव्हा एखादी स्त्री गर्भवती राहते बरोबर तिच्या पोटामध्ये जे बाळ बनणार असत तर त्या बाळाची सुरुवातीला डोकं तयार होतं बरोबर तुम्हाला माहित असेल हे म्हणजे शीर्षपुच्छ डोक्यापासून नंतर पायापर्यंतचे अवयव तयार होतो ओके सुरुवात डोक्यापासून होते याला म्हणतात शीर्षपुच्छ एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला समजावून सांगितले बालक प्रथम डोक्याच्या हालचालीवर नियंत्रण ठेवायला शिकता आणि नंतर हातापायावर नियंत्रण ठेवायला शिकतं ओके क्लिअर त्याच्यानंतर आहे समीप दुरस्त आता हे समीप दुरस्त काय समीप दुरस्त तत्वानुसार शरीराचा मध्यवर्ती भागाचा विकास प्रथम होतो आणि नंतर बाह्य भागाचा विकास होतो म्हणजे प्रथम मज्जारुजूचा विकास होतो आणि नंतर बाह्य भागाचा विकास होतो त्याच्यानंतर विकासामध्ये सातत्य आढळत बघा विकास प्रक्रिया याच्यामध्ये एक अवस्था पुढच्या अवस्थेचा आधार असते बरोबर बाळ रांगत रांगल्यानंतर हळूहळू ते उभारायला शिकत ओके पहिली अवस्था दुसऱ्या अवस्थेचा आधार असते इथं दिलंच आहे बघा तुम्हाला विकास हा सामान्याकडून विशिष्टाकडे होत असतो बघा बालकाच्या विकास प्रक्रियेमध्ये सर्व क्षेत्रात सामान्यापासून विशिष्टाकडे एवढंच तत्व तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतात सामान्याकडून विशिष्टाकडे विशिष्टाकडून सामान्याकडे तर नेहमी सामान्याकडून विशिष्टाकडे तत्व आढळून येतं काही विकासामध्ये बालक सर्वप्रथम संपूर्ण हाताचा वापर करून एखादी वस्तू धरायला करतो त्याच्यानंतर बदल होतो तळहाताचा वापर करतो नंतर बोटांचा वापर करून वस्तू हातात घेतो बरोबर लगेचच वस्तू हातात घेतात येत घेता येते ते का बालकाला नाही येत बरोबर तर ते प्रयत्न करतात हळूहळू म्हणजे सामान्याकडून विशिष्टाकडे विकासामध्ये व्यक्ती भिन्नता आढळते मानवी विकासाचा आकृतिबंध आपण बघितला सगळ्यांचा आकृतिबंध सेम आहे उदाहरणार्थ सगळी बालकं आधी पालत पडणार मग रांगणार मग चालणार हे जरी सेम असलं तरी व्यक्ती भिन्नता पर्सन टू पर्सन चे उदाहरणार्थ एखादं बालक खूप लवकर रांगेल एखादं बालक उशिरा रांगेल एखादं बालक खूप उशिरा चालायला शिकेल तर हा विकासाचा आकृतिबंध सेम असतो पण वेग जो असतो ना तो पर्सन टू पर्सन वेगवेगळा तुम्हाला दिसून येऊ शकतो ओके सोपाय विकासाचा वेग प्रत्येक अवयवाचा भिन्न दिसून येतो उदाहरणार्थ हे इम्पॉर्टंट आहे बाल्य अवस्थेमध्ये हातापायाचा विकासाचा वेग कुमार अवस्थेपेक्षा कमी असतो मेंदूचा विकास वयाच्या सोळाव्या वर्षापर्यंत होतो परंतु मेंदूचं कार्यान्वित होण्यास वेळ लागतो अशाच प्रकारचा अनुभव आपल्याला मानसिक प्रक्रियांमध्ये दिसून येतो विकास अवस्थेमधील बऱ्याच गोष्टी बालक बाल्यावस्थेतच शिकत असत विविध खेळ बालक बाल्यावस्थेत आत्मसात करत म्हणजे वेगवेगळ्या अवयवाचा वेग तुम्हाला विकासाचा जो वेग असतो तो, तो वेगवेगळा दिसून येतो ठीक आहे विकास एकात्मतेकडे नेतो विशिष्ट कार्य आत्मसात करण्यासाठी प्रथम त्यातील काही घटक एकत्र करून कार्य पूर्ण केले जाते उदाहरणार्थ सुरुवातीला सुट्ट्या शब्दांचा उच्चार नंतर वाक्य नंतर संपूर्ण वाक्य आणि नंतर भाषा म्हणजे एकात्मतेकडे नेतोय ओके एक भाषा शिकता तुम्ही नंतर कंप्लीट होती ती एक स्टेज ठीक आहे वर्तन समस्या काही अवस्थेत अपेक्षित असतात विकासाच्या सर्व अवस्थांमध्ये बालकाचे विशिष्ट वर्तन बंद बंदस्त। वर्तन बंद असतात जर त्याच्यामध्ये काही बदल असेल तर असे ते अपसामान्य आहे असं समजू नये कालांतरामध्ये काय होतं वर्तनामध्ये चेंज होतो ओके विकासाचं पूर्वकथन करता येते प्रत्येक बालकाचा विकासाचा वेग ठरलेला असतो त्यामुळे बालकाचा विकासाचा वेग कसा असेल भाकीत करता येतं बरोबर आणि शेवटचं वैशिष्ट्य बालकाचा विकास सर्वसमावेशक सर्वसमावेशक शारीरिक मानसिक सामाजिक सांस्कृतिक घटक सगळ्यांचा बालकाच्या विकासावरती परिणाम होतो याला म्हणतात सर्वसमावेश क्लिअर आता इथं तुम्हाला एक चार्ट दिलाय पण चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे वाढ विकास आणि परिपक्वनाची थोडक्यात माहिती दिली आहे संकल्पना वाढ वाढ ही जी संकल्पना आहे कशी आहे संख्यात्मक विकास तुम्ही संख्येमध्ये सांगू शकता का नाही तो गुणात्मक बदल आहे परिपक्वता पेशीमधील वाढ आहे वाढ शारीरिक असते विकास शरीराचा पण होतो मानसिक पण होतो परिपक्वता अनुवंशिक वाढीची वैशिष्ट्य आकारामध्ये आणि वजनामध्ये तुम्ही वजन सांगू शकता दिसून येणारा बदल विकास वर्तनामध्ये दिसून येतो शारीरिक आणि मानसिक वर्तनामध्ये वाढ ही विकासाचा एक भाग आहे हा कॉलम खूप इम्पॉर्टंट आहे बर का विकास सर्वसमावेशक का आहे काहीही बदल करता येत नाहीत परिपक्वता एकदम सोपा भाग पण व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ओके आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की विकासाच्या समांतर संकल्पना वाढ परिपक्वता आणि विकास मानवी विकासाचा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला वाढ परिपक्वता आणि विकास या संकल्पना समजून घ्यायच्या ओके वाढ ही शारीरिक बदलांची असते ज्याच्यामध्ये तुम्ही शरीराचा आकार आणि वजनातील बदल सांगता म्हणजे जे काउंट करता येतं ठीक आहे परिपक्वनामध्ये जैविक क्षमताचं नैसर्गिक रीतीने योग्य वेळी प्रकटीकरण होत ही गुणवैशिष्ट्ये योग्य वेळी नैसर्गिक रीतीने प्रकट होतात आणि हे परिवेशावर आणि प्रशिक्षणावर अवलंबून नसतं उदाहरणार्थ बारा महिन्याचं झालं की मूल चाललंच पाहिजे म्हणजे परिपक्वने परिपक्वन आणि प्रशिक्षण आणि परिवेशीय घटकाच्या आंतरक्रियेमुळे होतो अशा पॉइंट वरती क्वेश्चन यायला चान्सेस फार असतात लक्षात घ्या वैकासिक मानसशास्त्र मानसशास्त्राच्या ब्रँचेस आपण अभ्यासलेले आहेत वैकासिक मानसशास्त्रज्ञांनी विकासाच्या गुण वैशिष्ट्यांचा आणि अवस्थांचा अभ्यास केलाय आपण विकासाच्या विविध वैकासिक अवस्थांचा अभ्यास करूया इथं बघा समजून घ्या सोपं आहे आता विकासाच्या अवस्था कोणत्या असतील अवस्था याच्यावरती क्वेश्चन खूप येतात पण लक्षात घ्या जन्मानंतरच्या अवस्था त्याच्यानंतर तुम्हाला पुढं शैशावस्था बाल्यावस्था व्हेरी व्हेरी इझी पार्ट पण मार्क मिळवून देणारा भाग ठीक आहे तर लेक्चर पूर्ण बघत चला लेक्चर स्किप करू नका तुमचे जर कोणी मित्र मैत्रिणी असतील तर प्लीज शेअर करा चॅनलला सपोर्ट करा तर विकासाच्या अवस्था बघा जन्मपूर्व अवस्था जन्मपूर्व काळ इथूनच क्वेश्चन बनायला चालू होत जन्मपूर्व काळ हा गर्भधारणेपासून ते जन्मापर्यंतचा काळ असतो साधारणतः दोनशे अडोतीस ते दोनशे नव्वद दिवसांचा काळ असतो ठीक आहे तुलनेने छोटा काळ आहे पण या काळात अतिशय वेगवान महत्वाचे वैकासिक बदल घडून येतात जन्मपूर्व विकास हा अंडावस्था भ्रूणावस्था आणि गर्भावस्था क्वेश्चन विचारला जातो जन्मपूर्व अवस्थेच्या तीन अवस्था सांगा अंडावस्था भ्रूणावस्था आणि गर्भावस्था आता अंडावस्था काय असते गर्भधारणेपासून पंधरा दिवसाची असते या काळात फलितांडे फॅलोपियन ट्यूबमधून गर्भाशयापर्यंत प्रवास करत बरोबर आणि आता फलितांडे म्हणजे जेव्हा स्त्रियांना मेनिस्ट्रल सायकल त्यांची स्टार्ट होते बरोबर मेनिस्ट्रल सायकल त्यांची पाच दिवस राहते बरोबर पाचव्या दिवसानंतर जो अं ओव्हिलेशन पिरियड असतो तर त्या ओव्हिलेशन पिरियडमध्ये प्रत्येक स्त्रीच्या गर्भाशयातून एक अंड रिलीज होतं बरोबर ओके आणि ते अंड शुक्राणू बरोबर फलित होतं आणि नंतर ते फॅलोपियन नलिकेमधून गर्भाशयापर्यंत प्रवास करत आता हा प्रवास म्हणजे लगेच असतो का नाही याला तीन ते चार दिवस लागतात ठीक आहे खूप डिटेलमध्ये इथं काय आपल्याला जायचं नाही तिथं ते गर्भाशयाच्या भिंतीला चिटकते ओके लक्षात ठेवा आपण याला इंडोमेट्रियम लायनिंग म्हणतो ठीक आहे तिथं ते चिटकते या काळात फलितांडाचे विभाजन म्हणजे तिथं अनेक सेल्समध्ये ते डिवाइड होतं आणि पुढं बनते मोरुला वगैरे म्हणतात ते बायोलॉजी मध्ये आहे पण आपल्याला इथे काही गरज नाही भ्रूण अवस्था तर हा बनतो भ्रूण बघा आता ही जी अवस्था आहे साधारण तिसऱ्या आठवड्यात सुरू होते नवव्या आठवड्यापर्यंत या काळात या पेशींच्या गोळ्याला भ्रूण म्हणतात या काळात पेशींच्या गोळ्याला मानवी आकार प्राप्त होण्यास सुरुवात होते आणि ही अवस्था मेंदूच्या विकासात महत्वाची भूमिका बजावते या अवस्थेमध्ये अंतर्गत आणि बाह्य अवयवांचा विकास होतो लक्षात घ्या बरं का त्याच्यानंतर गर्भावस्था या अवस्थेत मेंदूच्या विकासात खूप महत्वाचे बदल घडतात मेंदूच्या विकासात महत्वाचे बदल घडण्याची ही जी अवस्था आहे ना नवव्या आठवड्यात चालू होते आणि ती जन्माच्या वेळी संपते जे अवयव भ्रूण अवस्थेत दिसू लागतात त्यांची वाढ गर्भावस्थेमध्ये होते ओके क्लिअर बघा आपण अंडावस्था बघतोय अंडा अ आणि ब दोन अवस्था आपण बघितल्या त्याच्यानंतर आपल्याला बघायची जन्मपूर्व अवस्थेची वैशिष्ट्य अंडावस्थेच्या तीन अवस्था अंडा अवस्था सॉरी अवस्थेच्या तीन अवस्था अंडावस्था भ्रूणावस्था गर्भावस्था तीन बघितल्या आता आता आपल्याला आपल्याला काय बघायचंय बघायचंय अवस्थेची वैशिष्ट्ये ही नंतरच्या विकासाचा पाया ठरते बरोबर आहे आईच्या गर्भाशयात पोषक ठरणारे घटक अनुवंशिक क्षमताच्या विकासाला मदत करतात तर त्रासदायक ठरणाऱ्या घटकामुळे बालकाच्या विकासाला खीळ बसते लिंग निश्चितीकरण हे जन्मपूर्व अवस्थेच्या पहिल्या तीन महिन्याच्या काळात होत लक्षात ठेवा संपूर्ण आयुष्याचा काळ पाहता जन्मपूर्व अवस्थेत सर्वात वेगवान विकास होतो योग्य काळजी न घेतल्यास ही अवस्था शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या धोकादायक ठरू शकते आता जन्मानंतरची अवस्था वैशिष्ट्य लक्षात ठेवा जन्मानंतरच्या अवस्थेमध्ये जन्मापासून ते पहिले पंधरा दिवस अर्भकावस्था मानली जाते याच्यामध्ये अर्बकाला बाहेरच्या वातावरणाशी जुळून घ्यावं लागतं बरोबर वातावरणातला बदल क्रिया चोखणे गिरणे निरुपयोगी घटकांची विलेवाट या मुख्य घटकांशी जुळून घ्यावं लागतं अवस्था सर्वात छोट्या काळात आहे या काळात अर्बकाला नवीन नवीन वेगवेगळ्या वातावरणाशी संपूर्णपणे जुळून घ्यावं लागतं आईच्या पोटातून बाहेर आलेलं असतं त्याच्यामुळे ते वातावरण त्याच्यासाठी सगळं नवीनच असतं ठीक आहे तर याचा व्यक्तिमत्व विकासावर परिणाम होतो त्याच्यानंतर आहे शैषावस्था हा अवस्थेचा जो काळ आहे जन्मानंतर दोन आठवड्यापासून ते जन्मानंतरची दोन वर्षे हे विचारतात बरं का दोन मार्काला विचारतात शैशवावस्थेचा काळ कुठपासून कुठपर्यंत असतो त्याच्यानंतर अवस्थेचा काळ कोणता असतो तर शैशव म्हणजे जन्माल्यानंतर दोन आठवड्यापासून ते दोन वर्षापर्यंतच्या बाळाला आपण शैशव म्हणायचं ओके शिशूचा शारीरिक आणि कारक विकास वेगाने होत असतो साधारण दोन महिन्याचा शिशू डोके वळवू शकतो सहा महिन्याचा शिशू आधाराने बसू शकतो नऊ महिन्याचा शिशू आधाराने चालू शकतो आणि बारा महिन्याचा शिशू आधाराशिवाय चालू शकतो ओके okay, आपल्या घरामध्ये असतात छोटे छोटे बेबी आपण एवढं लक्ष देत नाही पण अवस्थेची वैशिष्ट्य तुम्हाला विचारली जाऊ शकतात शेषव अवस्था आहे कारण या काळात वर्तन आकृतीबंद अभिवृत्ती आणि भावनांचा विकास होतो वेगवान वाढ आणि बदल होतात हे तुम्हाला फॅक्च्युअल लक्षातच ठेवावं लागणार आहे गुणात्मक आणि संख्यात्मक बदल असतात शेशो अवस्थेमध्ये शिशु या काळात स्वतःच्या हालचालीवर नियंत्रण मिळवल्यामुळे स्वतंत्रपणे बसू शकतं उभं राहू शकतं वस्तू पण हाताळू शकत या काळात शिशूचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण होते त्याच्या आवडीनिवडी आणि क्षमता पण विकसित होतात ओके तर आपण अर्भकावस्था बघितली शैशवावस्था बघितली आता आपण बघतोय पूर्व बाल्यावस्था बाल्यावस्थेचे दोन भाग आहेत एक पूर्व बाल्यावस्था एक उत्तर बाल्यावस्था ठीक आहे पूर्व बाल्यावस्था हा जो काळ आहे दोन ते सहा वर्ष शैशव अवस्था संपल्यानंतर याला शाळा पूर्व वय म्हणजे शाळेत घालण्याच्या आधीच वय सहा वर्षात शाळेत घालतात आता लवकर घालतात सोडा बालकाचे स्नायूवर नियंत्रण येते तो स्वतंत्र हालचाली करू शकतो सामाजिक संबंध वाढतात अनेक प्रश्न विचारू लागतो या वयाला प्रश्नाचे वय किंवा चौकस वय विचारतात क्वेश्चन कोणत्या वयाला प्रश्नाचे वय किंवा चौकस वय म्हणतात पूर्व बाल्यावस्था उत्तर बाल्यावस्था शैशवावस्था अर्भकावस्था तर उत्तर काय असेल पूर्व बाल्यावस्था ओके क्लिअर चला पुढे जाऊया पूर्व बाल्यावस्थेची वैशिष्ट्ये बघा बाल सॉरी पालक याला खेळण्याचे वय मानतात कारण या वयात मुलं खेळण्यासोबत खेळतात शिक्षण तज्ज्ञ काय म्हणतात शाळा पूर्व वय शाळेत जायच्या आधीची तयारी करतात मानसशास्त्रज्ञ काय म्हणतात टोळी पूर्व वय लक्षात ठेवा कारण या वयात मुलं एकटेच खेळते आणि टोळी पूर्व शाळेत गेल्यानंतर ग्रुप न खेळतं बरोबर आपली खेळणी इतरांना देत नाही बघायत मुलं देतात का छोटी मुलं आणि नंतर मग ते सहा वर्षाच्या नंतर हळूहळू इतर मुलांमध्ये मिसळतात त्यांना अप अपरिचित व्यक्तीबद्दल चिंता म्हणजे बाळ बघा अनोळखी माणूस दिसत की रडतं बाळ बरोबर तर सगळीच बाळ रडत नाहीत काही काही बाळ जातात पण तो भाग वेगळा आहे पण एक कॉमन गोष्ट सांगितली जाते उत्तर अवस्था उत्तर बाल्यावस्था हा जो काळ आहे सहा ते अकरा सिक्वेन्स लक्षात ठेवा तुमच्या लक्षात राहून जाईल याला म्हणतात टोळी बय आधी एकटं राहत होतं आता ग्रुप न राहणार आपापले गट बनवतात शाळेमध्ये बनवतात बघा वाचण्याचे लिहिण्याचे गणितीय कौशल्य शिकत बाळ शिक्षण तज्ञांच्या मते कौशल्य विकसनाचा काळ कोणता उत्तर अवस्था या काळात तुलनेनं विकास मंदावलेला असतो लहानपणी फार झपाट्याने विकास होतो सूक्ष्म कौशल्यांबरोबरच डोळे व हा त्याच्यामध्ये समन्वय वाढत असतो उच्च बोधात्मक क्षमता जसं विचार करणं तर्क करणं विकसित होत असतात लक्षात ठेवा उत्तर बाल्यावस्थेची वैशिष्ट्य जसं आपण पूर्व बाल्यावस्थेची वैशिष्ट्य बघितली बऱ्याच पालकांसाठी त्रासदायक काळ मुलं चौकस बुद्धीनं प्रश्न विचारतात नवीन नवीन कल्पना त्यांना सुचतात संपादन गरज निर्माण होण्याच्या दृष्टीने काळ महत्वाचा आणि मानसशास्त्रज्ञ म्हणतात याला टोळी वय किंवा टोळीचं वय ओके क्लिअर बघा आता आपण बऱ्यापैकी भाग कम्प्लीट केलाय आता तुम्हाला दिलेला आहे कुमार अवस्था ले ले, कुमार अवस्थेवरती क्वेश्चन याच्या आधी पण आलेले आहे तिथे तुम्हाला दिले अवस्थेतील मुले तर याच्यामध्ये उत्तर बाल्य अवस्था आणि तारुण्य याच्या या मधली अवस्था म्हणजे कुमार अवस्था लक्षात ठेवा बा, बारा तेराव्या वर्षी सुरू होते एकोणीस वीस ला संपते एकोणीस वीस पासून तारुण्य अवस्था चालू होते अतिशय वेगवान विकास पौगंड अवस्थेने सुरुवात कशाची कुमारावस्थेची कुमारवयीन मुलांची वजन उंची वाढते लैंगिक अवयवांचा विकास होतो मुलींना पहिली मासिक पाळी आणि मुलांना रात्री वीर्य उत्सर्जनाचा अनुभव येतो लैंगिक ग्रंथीचा विकास कुमार लक्षणे उदाहरणार्थ मुलांमध्ये दाढी मिशा दिसणे आवाज फुटणे मुलींमध्ये स्तनांची वाढ होणे हे तुम्हाला सगळी वैशिष्ट्य लक्षात ठेवायची आहेत कारण का कन्फ्युज करता येऊ तुम्हाला या काळात कुमारवयीन मुले स्वतःच अस्तित्व जपण्याचा स्वतंत्र राहण्याचा प्रयत्न करतात विचार जास्त तर्कशुद्ध अमूर्त आणि आदर्शवादी बनत जातात या काळात कुमारवयीन मुले मित्राबरोबर आताच जग बघितलं तर या कुमारवयीन मुलांमध्ये काही प्रॉब्लेम दिसतात म्हणजे समस्या आंतरजाल व्यसनमुक्ती ब... मुलं फेसबुक व्हॉट्सॲप ऑनलाईन त्याच्यावरती रमतात सामाजिक आंतरक्रिया टाळण्याची समस्या उद्भवते महाविद्यालय मधूनच सोडण्याची समस्या काही मुलं करतात असं बरोबर सो ओळख समस्या गोंधळात असतात पालक वेळेनुसार लहान मोठं असं वागवत असतात त्यांना कळत नाही की आपण नक्की लहान आहे का आपण नक्की मोठे ओके तर आपण हे कुमार अवस्था बघत होतो आता याच्या नंतरचा जो पुढचा भाग आहे तो ने, आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कम्प्लीट करूया लेक्चर कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा मानसशास्त्रावरती खूप जास्त क्वेश्चन येतात आणि सी डी पी ओची ची तयारी करणारे आणखी काही विद्यार्थी असतील तर त्यांना लिंक शेअर करा चॅनलला सपोर्ट करा लेक्चर पूर्ण बघत चला गुड नाईट टेक केअर